देखते हैं आने वाले 24 गेंदों में किस प्रकार के स्कोर बनाते हैं अतुल माली। हेलो, हेलो हेलो, पहली गेंद निशांत की आसानी से पूरी की और दूसरी रन के लिए दौड़ते हुए दूसरी रन भी आसान से पूरी होती हुई है। अतुल माली ने अपने इरादे स्पष्ट करते हुए पहले ही गेंद पे दो रन बटरते हुए अपने खुद का खाता खोलते हुए टीम का भी दो हुआ और अतुल का भी दो। फिर से गेंदबाजी के लिए ऊपर निशांत, निशांत देखते हैं किस प्रकार की गेंद यहां पे अतुल को डालते हुए फिर से यस छगा छगा लगाते हुए अतुल माली ने अपने इरादे स्पष्ट किए। इस छगे के बदल कुल स्कोर हो चुका है 8 रन। दो गेंद से 8 रन बटोरते हुए अतुल माली खराब गेंदबाजी यहां पे निशांत की क्योंकि अतुल माली फॉर्म में चल रहे हैं। ये साल उनके लिए बहुत बढ़िया साल रहा है, उन्होंने काफी अच्छे मैदानों के ऊपर काफी अच्छी बल्लेबाजी की है। वही अतुल निशांत की गेंदबाजी के ऊपर खेलते हुए दो गेंदों में 8 रन बटोरने में कामयाब हो चुके और सुपरस्टार का स्कोर हो चुका है 8 रन। और बीच मैदान के ऊपर गुड्डू गुड्डू आता हुआ देखते हैं दाएं बाएं हाथ के गेंदबाज बाएं हाथ के बल्लेबाज को किस प्रकार की गेंदबाजी करेंगे दाएं हाथ के गेंदबाज। देखते हैं चैता निशान फिर से 1 रन तो आसानी से पूरी होती हुई है, 1 ही रन मिलेगी यहां पे और कुल स्कोर हो चुका है 9 रन। अभी विनोद पाटिल देखते हैं कि इस प्रकार की बल्लेबाजी यहाँ पे होती है विनोद पाटिल की। पिछले मैच में काफी अच्छी बल्लेबाजी की थी विनोद पाटिल ने, वही उठा के मारने वाले बल्लेबाज सीधा प्लेयर के हाथ में जाती हुई गेंद और 1 ही रन मिलेगी विनोद पाटिल को और इस 1 रन की वजह से स्कोर हो चुका है 10 रन बिना कोई विकेट खोए। अतुल खेल रहे हैं 9 रनों पे तो 1 रन पे खेलता हुआ विनोद। देखते हैं फिर से निशान फुल टॉस गेंद डाली हुई और यहां पे विकेट झटका अतुल माली का एक बड़ा। दस रन बन चुके हैं 1 विकेट खोने के बाद, सुपरस्टार टीम के 10 रन बन चुके हैं लेकिन अतुल की जगह पे आ चुके हैं दैवत झिंगे, वो भी काफी अच्छे बल्लेबाज है। पिछले मैचों में उन्होंने काफी अच्छी बल्लेबाज की थी वही दैवत अभी विनोद पाटिल का साथ देने आ चुके हैं बीच मैदान के ऊपर लेकिन गेंदबाजी यहाँ पे बेहतरीन हो रही है निशांत के। दस रन बन चुके हैं फिर से निशांत
गेंदबाजी के ऊपर बढ़िया शॉट लगा चुके हैं दैवत झिंगे और ये आते हुए पहले ही गेंद पे चौका लगा चुके हैं और कुल स्कोर हो चुका है यहाँ पे 14 रन पहली ओवर के समाप्ति के बाद। एक विकेट खोकर 14 रन बना चुके हैं सुपरस्टार सावले। आने वाली 18 गेंदों में कितने रन बनाने चाहिए, उनकी रणनीति क्या होगी, वही विनोद पाटिल बेच मैदान के ऊपर खेलते हुए स्ट्राइक एंड पे हेलो आता इनिंग हो दे नहीं इनिंग झाले हो सांगतो देखते हैं सनी फुल टॉस गन विनोद पाटिल को कुछ समझ में नहीं आई और यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति होती हुई है सनी की। फुल टॉस गेंद थी, लॉलीपॉप दिया था विनोद पाटिल को लेकिन कुछ समझ में नहीं आया। आता मात्र विनोद चा पासल्या फुसफुस फुसफुस झाल्या कारण विनोद चा पासल्यांच्यावर बॉल आदलला तोच विनोद पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार। आता पंचांचा इशारा स्वेअर असल्याचा एक अवांतर धाव मिळते ती सुपरस्टार या संघाला। पुन्हा एकदा विनोद पाटील पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करणार आणि आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवणार तोच विनोद पाटील। मागील सामन्यामध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी करणारा तोच विनोद पाटील आणि सनी पाहूया पुन्हा एकदा बिल्ड होतोय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सनी याची। कोणत्याही प्रकारे चेंडू समजत नाही तो विनोदला। डाव संख्या झाले ती 15। तोच विनोद पुन्हा एकदा सनी टू विनोद पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि सरळ बाद होतोय सुंदर असा खेळ पकडला। आता विनोदची जागा सावरण्यासाठी आलाय तो म्हणजे सूरज। हॅलो हॅलो चला पंच लवकर लवकर सामने चालू करा कारण टाइम आता पावणेचार झालेत सामने अजून भरपूर खेळवायचे आहेत। तोच तडागेबंद फलंदाज पहिल्या सामन्यात चौकाराने खाता खोलणारा तो सूरज पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते सनीच्या गोलंदाजीवर। पुन्हा एकदा मोठा फटका सरळ 7 धावांसाठी जातोय आले आले चक्कर आणि काय बोलतोय तोच सूरज।
21 धावा अद्यापर्यंत झालेले आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा सामना करत असताना गळगळत जातोय चेंडू सरळ 4 धावांच्या साठी. आल्या आल्या 2 चेंडूचा सामना करत असताना 10 धावा जमा केल्यात, त्या म्हणजे सूरज कांबळे यांनी, आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहोचवलंय 25 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा सनी 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा सामना करणार सूरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण जमिनी लगेचचा फटका, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. आणि राजेश राजेश यांनी सुंदर अशी फिल्डिंग करत असताना एकाच धावेवर समाधान मानलंय. चवळी को बोलता है गेंदबाजी के ऊपर आ जाओ. अरे चवळी की बाई कहां पे है बाई बादशाह भाई. 26 रन झालेले आहेत. टाचने मारलेल्या टाचण्या लिंबूला तुमच्या गोलंदाज निशांत. पाहूया निशांत माली कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. मागील सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करणारा तोच गोलंदाज पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्या हातात चेंडू सोपवलाय. आणि सामना करत असताना पंच आमच्याकडे वळतात आणि स्वरचा मारा असल्याचा इशारा देत या एका धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना 27 या धावसंख्येवर सुपरस्टार हा संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा सूरज, सूरज यांनी 3 चेंडूचा सामना करत असताना 11 धावा जमा केल्यात. तोच सूरज पुन्हा एकदा निशांतचा सामना करत असताना शॉर्टपिच चेंडूचा मारा आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. अंपायर वॉर्निंग द्या. सुंदर अशी गोलंदाजी निशांत याची. पहिला चेंडू खराब, पण दुसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकण्यात यश आलंय त्याला. तोच पुन्हा एकदा सावलेंकडून मारा करणार सूरज या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, चतुर असा गोलंदाज कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून नाही देत. 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निशांत पाहूया 10-12 पावलांचा रनअप सुंदर असा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या वेधात पाहूया किती धावा. एक धाव तर सहजरित्या पूर्ण झालेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना एकाच धावेवर समाधान मानलं आणि मिस फील्ड होत असताना तरी सुद्धा एकच धाव. पुन्हा एकदा दैवत ज्याने आल्या आल्या चौकाराने खाता खोललाय तोच दैवत आता स्ट्राईक एंडवर. ज्यांनी लाल्याची जोड घेतलेली तर धावसंख्या पोहोचते ती 28. येणारे काही चेंडू आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पंचांचा 9 इशारा. अंपायर डिसिजन नो चेंडू. आमच्या वेळेस झाला आता आम्ही कटकट केली नाही. पंचांचा डिसिजन चेंज झालाय वाईट. एकतर डिसिजन कमिटीकडे आणि अंपायर मध्येच राहील. प्लेअरनी काय गडबड करू नका न तर पेनल्टी लावण्यात येईल. तर धावसंख्या पोहोचते ती 29 घरात. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सुंदर असा फटका मानावा लागेल. सरळ 4 धावेंसाठी जातोय हा फटका आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33.
सूचना आलेली आहे डीजे मास्टर धन्यवाद तर सूचना आलेली आहे नितिन माळी यांनी जर जेल घेतला तर लक्ष्मण माळी यांच्याकडून 200 रुपये देण्यात येतील आणि कॅश सोडले 500 रुपये निलेश माळी यांच्याकडून पुन्हा एकदा निशांत माळे धाव संख्या आहे ती म्हणजे 33 घरात तर पुन्हा एकदा निशांत माळे शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल निमिषाची तेहतीस तर दैवत याची जागा सावरण्यासाठी आलेला आहे तो ऋषिकेश माळी ऋषिकेश माळी दष्टपुष्ट असा खेळाडू का ज्याच्यामध्ये मनगटात ताकद आहे का तो बाथरूमच्या वरनं सुद्धा षटकार मारू शकतो तोच ऋषिकेश निशान माळी याचा सामना करेल पुन्हा एकदा फुलटा चेंडू पाहूया किती धावा चवलिका महाराणी सोडलेली आहे पाणी थोडासा कमी पडला पण एका धावेवर समाधान प्लेयरनी तंटा करू नये नंतर घंटा तुमची वाजवण्यात येईल प्रत्येक मॅचला एक बॉलर नवीन हा नियम आहे या स्पर्धेचा प्रत्येक मॅचला एक गोलंदाज नवीन तेच गोलंदाज वापरायचे नाही प्रत्येक मॅचला एक गोलंदाज नवीन बाकी प्लेयर काय करणार त्यांना कुठली तरी संधी भेटायला पाहिजे चलो 55 को दीजिए 55 के हात मे गेंद दीजिए जोरात फेकला तर नो डायरेक्ट इतनाच इशारा अंपायरच्या आधीच तर पुन्हा एकदम महेशच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे त्यांनी स्वयंपाक तर एकदम सुंदर बनवलेला तर सगळ्यांची बोट चुपून चुपून त्यांनी सगळ्यांनी असा विचार केला का महेशच्या हातामध्ये चेंडू द्या कारण तो सकाळपासून तिकडे मेहनत करत होता आता थोडीशी मेहनत आपल्या टीमसाठी करू दे महेश नियम हा सर्वांसाठी आहे चला सामन्याकडे वळूया तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येवर पोहोचलाय तो सुपरस्टार हा संघ तर सांघिक चौथं नाही सांघिक पहिलं आणि चौथं संघाकडनं शतक घेऊन आलाय तो महेश सुंदर असा गोलंदाज महेश एकाच धावेवर समाधान शॉर्टपिच चेंडू आणि महेश यांनी खूपच ताडीचा मारा केलेला तर महेश पुन्हा एकदा 5-6 बावलांचा रन अप घेऊन तयार तर त्याचा सामना करेल तो म्हणजे सूरज
ज्याने षटकार चौकाराने सुरुवात केलेली तोच सूरज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या बेतात हा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी, फक्त दोन चेंडूवर एक धाव दिले आतापर्यंत, तर निशांत माले हा क्लोज राहिलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा महेश, आता मात्र जेल सोडलेला आहे पण एका धावेवर समाधान मानलं, एका धावेवर समाधान मानलंय. तर सूरजनी दोन्ही फलंदाज असे आहेत का दष्टपुष्ट, दोन रन कठीण आहे. तर पुन्हा एकदा महेश पाहूया, ऋषिकेश याला पुलटा चेंडू टाकून सुद्धा सुंदर असा क्षेत्ररक्षण पडतोय झडतोय पण सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तो टायगर या संघाकडनं. प्रसाद ज्याने मागील दोन सामन्यामध्ये सुरेखाशी गोलंदाजी केलेला तोच प्रसाद. फुलटॉस चेंडूचा सामना मात्र ऋषिकेशला फायदा उठवता आला नाही. तोच पुन्हा एकदा आता सूरज, सूरज भाऊया कशा प्रकारची फलंदाजी करतोय, मोठा फटका मारण्याच्या बेतात एक धाव तो बाईच्या स्वरूपात मिळालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी महेश याची, पण गोलंदाजी सुंदर आहे. जर षटकार ऋषिकेशनी मारला तर 200 रुपये संतोष वाणे यांच्याकडनं. एकच धाव मात्र सुंदर अशी गोलंदाजी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एक पण रन नाही. स्कोर झालेला आहे 38, फक्त 4 धावा दिल्या महेशनी. तर आमचे डायगरचे सूर्याजी पाटील यांचा सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही उत्कर्ष टीमच्या वतीने. तर येणारे धन्यवाद डीजे मास्टर, तर येणारे 24 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यकता ती टायगर सावळे या संघाला. तर 24 चेंडू मध्ये फक्त 38 धावा जमा करण्यात यश आलंय ते म्हणजे सुपरस्टार या सावळे संघाला. तर येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असणारे ती टायगर या संघाला. निले आणि लाल तिसरी तर विशाल बारशी यांना विनंती असेल का आपण स्कोर बुक हा समालोचन कक्षात घेऊन यायचे.
तर टायगर संघाला 24 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. बॉल घेऊन जा रे बॉल. तर विनंती असेल रॉयल चॅलेंजर आणि रॉकस्टार या दोन्ही संघांना की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला अतुल माळी तुमच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली तुम्ही तर 2000 रुपये सूर्याबाई यांच्याकडनं आलेले आहेत तुम्हाला. डायगरचे सूर्या पाटील भाई यांच्याकडनं 2000 रुपये आलेले आहेत जर विकेट हॅट्रिक घेतली तर अतुल माळी यांच्यासाठी. तर स्ट्राईक एंडवर निशांत माळी, नॉन स्ट्राईकला राजेश. आणि बाईच्या स्वरूपात चौकार मिळतोय. बॅट बॅट बॅटच्या सहाय्याने 4 धावा मिळतात निशांतला आणि सर्वांचं खातं खोललं जाते 4 धावे. हो मेरे साई सरकार, बोलिए शिरडी अवतार, सगुण ब्रह्म साचार मेरे साई सरकार. हो मेरे साई सरकार, मेरे साई सरकार. येणारे 23 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता ती टायगर सावले या संघाला. पहिल्या चेंडूवर 4 धावा मात्र मिळाल्या त्या मिस फील्डच्या साह्याने त्या निशांतला. पुन्हा एकदा मोठा फटका, सरळ 6 धावांच्यासाठी हा चेंडू जातोय षटकार. तर लकीनी कॅच घेतली तर 500 रुपये बक्षीस आहे सूर्याबाई कडनं. ए बॉल आला बघा. तर येणारे 22 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे ते टायगर सावले या संघाला. पुन्हा एकदा सुंदर असा क्षेत्रक्षण म्हणावं लागेल ऋषिकेश माळी याच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशी डाय पण एक डाव काय वाचू शकला नाही.
आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 घरात. विनोद पाटील चाल फिल्डिंगला पटक्यात. जेवलास ना पुन्हा एकदा अतुल माळे फुलटा चेंडू काय मारता आलेला नाही आणि पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा अतुल माळे सुंदर असा चेंडू राजेशला काहीच हा चेंडू समजत नाही आणि निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा धाव संख्या तिथल्या तिथेच. आता मात्र हॅलो पंच पण अंपायरनी जागा सोडली ती. नॉट आउट नॉट आउट. ए चिडू नका चला खेळ चालू करा. राजेशला काही चवळीचा मारा नीट मारता आला नाही या मुले कटकट झाले. 12 झालेले आहेत. 6 चेंडू झाले 12 धावा झालेले आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाव संख्या झालेली आहे. अजूनही 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आणि चेंडू सोपवलाय तो म्हणजे बाळाजी म्हणजे प्रणित. प्रणित मात्र याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय ज्याने 2 सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी करत असताना तरी सुद्धा सामना ते जिंकू शकले नाही तोच प्रणित. पुन्हा एकदा तर सामना करेल तो म्हणजे निशांत. निशांत पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावा ठोकलेला तोच निशांत. आता मात्र स्वेअर चेंडूचा मारा प्रणितच्या हातून. तर या स्वेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता. आणि आता सुंदर सुंदर गोलंदाजी निशांत माळी आणि अनपत्ता विद्यार्थ्याचा म्हणावं लागेल आउट
रॉयल चॅलेंजरचा कर्णधार आणि रॉक स्टारचा कर्णधार सुंदर अशी गोलंदाजी प्रणित याची. पहिला चेंडू स्वयर टाकला पण दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट निशांत याची मिळवण्यात यश आलं आणि डाव संख्या मात्र तिथल्या तिथंच येणारे 18-17 चेंडू. आता मात्र सुरेख बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र प्रशांत बाली यांनी काढलेली आहे. तर या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. राजेश यांनी अजून कुठलाच प्रकारे खाता खोललेला नाही. दोन बॉल झाले आहेत. पहिला वाईड आहे, विकेट एक. आता मात्र राजेशच्या बॅट मधना हा चेंडू आणि बाईला काय गचाल फिल्डिंग म्हणावी लागेल. अशी तर झाली का पिली दुसऱ्यांनी चढली दुसऱ्याला अशी तर झालेली आहे. राजेशनी चौकाराने खाता खोलला. बाईचा दोस्त पंकज त्यामुळे ती अशी सगळी परिस्थिती बाईची निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा भाईकडे चेंडू गेलेला आहे आणि आता मात्र एकाच धावेवर समाधान. सुंदर असा क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 घरात. पुन्हा एकदा प्रशांत माली पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करणार. आता मात्र सरळ पॅव्हिलियन मध्ये हा फटका सरळ 4 धावांसाठी जातोय. अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक आणि 16 धावांची आवश्यकता. अजूनही 16 धावांची आवश्यकता टायगर सावळे या संघाला जिंकण्यासाठी. तर मेहनत करावी लागणार आहे सुपरस्टार या संघाला. हलक्या हाताने पुश केला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण विनोद पाटील याचं. सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल विनोद पाटील याची आणि एकाच धावेवर समाधान. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 24 वर. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सूरज तर येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता ती टायगर सावळे या संघाला. तर अतुल माली पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू देतात.
12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सूरज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कमबॅक मिळवून देतोय का आपल्या संघाला तोच सूरज ज्याने कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. तो सूरज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी. पंचांचा डेड चेंडूचा इशारा, येणारे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अटी तटीचा सामना, स्ट्राइक एंडवर आहे प्रशांत माळी आणि आणि सुंदर असा लॉलीपॉप दिलेला प्रशांत माळी यांना. पण अंपायर डिसिजन काही नाही काही नाही. चला झिरो रन झिरो. प्रशांत माळी यांना लॉलीपॉप दिलेला पण लॉलीपॉपचा फायदा उठवत आला नाही. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता सुंदर असा सामना पाहायला मिळतोय, येणारे 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारची या इथेशी आता रणरीती असेल ती म्हणजे सूरज याची. पुन्हा एकदा सूरज 10-12 बावळांचा रनअप घेऊन सामना सुरू करा लवकर. पुन्हा एकदा सूरज 10-12 बावळांचा रनअप घेऊन स्ट्राईक एंडवर राहतो प्रशांत माळी. पाहूया पुन्हा एकदा आता मोठा फटका मारलाय तो म्हणजे प्रशांत माळी यांनी सरळ 6 धावींसाठी कणकणीत असा षटकार. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आणि कर्णधार राहता मात्र देवेंद्र माळी पिसाळलेले आहेत. दहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चुंडी चुपेटो गुड्डू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केलतोय प्रशांत माळी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण विनोद पाटील याचं. पुन्हा एकदा मिसफील्ड होते मयूर पाटील आणि पंचांचा 9 चेंडूचा इशारा. इकडे भाईला टेन्शन आलेलं आहे काय गोलंदाज करतोय बाबा. फ्री बाईला टेन्शन आलेलं आहे आता रा करू तर काय करू मी. आता धावसंख्या पोहोचले ती 32 घरात. ए बघा बघा लवकर जा ए लवकर जा पाणी बिनी घेऊन जा. लाईव आहेत. ए कॅमेरा बंद कर. हा इकडे इकडे कर. उतरले आता चला बाईक वर बसवा आजारे ना. चला टायर दबला आता. श्रद्धांजली वाहिली ना शहीद जवानों के लिए. हवेत सगळं उडाला. काय स्कोर काय झाला आमचा एक प्लेयर गेला कोण काय माहित पिऊला. चला आता हे सामना आपला नाही गेला होता पुढच्या गेली.
तुमची गेलो गेला तेच घेऊन गेला राजाने मग कमी ताव का मारलेला का बाबा तो टाकता टप्प जेवण हे पिला नव्हता पाहिजे होता बॅटरी रक्त लागलाय का हा इथंच लागलं डायरेक्ट नुसतं पाणी पाण्याची धर नारळ का बॉल आपल्याला भेटत नाहीये काय कुठं राहायची गरज होती हॅलो चला सामना लगेच पटापट चालू करा आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत तिकडे पॅवेलियन मध्ये बादशाह भाई भाऊ आल्यात भाऊ नाही राजा हॅलो चला सामना चालू करा सात धावांची आवश्यकता अजूनही सात रन पाहिजे सात पुन्हा एकदा गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना दैव झिंगे बॉलच्या खाली येतो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दोन धावा तर सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत अजूनही पाच धावांची आवश्यकता टायगर संघाला जिंकण्यासाठी आता मात्र उंचावर मारलेला फटका सरळ चेंडू हातात जातोय आणि एकाच धावीवर समाधान दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुद्धा नाही केला प्रशांत माळी याने एक चेंडू आहे सुंदर असा चेंडू येणारे सहा चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी नवीन गोलंदाज आणि जर भाईच्या टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने जर ही मॅच जिंकून दिली त्याला 1000 रुपये बक्षीस आहेत पण गोलंदाज नवीन पाहिजे गोलंदाज नवीन पाहिजे हॅलो अतुल माळी तू सगळे नियम मोडतेस अंपायर विकेटी सगळा नवीन बॉलर काढायचंय कुणी यांनी टाकली होती आधीच्या मॅचला
आणि दैवतनी दोन्ही मॅचला राखली ना, मग तिसरा नको का नवीन एक? हॅलो विनोद पाटील, कोपच्यात घेऊ का तुला? हा काय बडबड चालली आहे तुझी? हा मग गब्बस सोडा, गोंगाट भरू नका। सहा चेंडू आणि चार धाव्यांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग आहे। 35 धावा झालेले आहेत आणि जर सामना जिंकून दिला त्या गोलंदाजाला 1000 रुपये बक्षीस। अरे सामना जिंकून दाखव रो दैवत मला रो। हा सामना जिंकून दाखव। आणि आता मात्र ढगण मारलेला। आज चेंडूच दिसला नाही। तीन तो यायचा मागताय एकाच भाजी। आता मात्र 5 चेंडू दे, 1 धावेची गरज। हा हा जाऊ दे, एक 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 धाव पाहिजे, दुसला नाही त्या कुणाल बॉल। 4 पाहिजे होते, 3 काढला ना। आता मात्र कणकणीत। फिला पहिल्या मॅचून टाकले आजू त्यांनी चांगली, आणि सामना विजय झालेला आहे टायगर सावळे। बादशा भाई भाऊ बोलत आहे इकडं, आणि लाईनअप करायचं आहे। लाईनअप युट्यूबला दिसता तुम्ही, लाईनअप करा। रॉयल चॅलेंजर सावळे आणि रॉक स्टार सावळे। बाईनी काढली होती, भाऊंकडा आहे। सामना 3 षटकाचा गेलेला जाणार आहे। पेंटर भाऊजी इकडे या, चला आम्ही जातो आता। विशाल भारती।